विद्यार्थी रस्त्यावरती उतरतील असा कडक इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला. चेंबूरच्या आचार्य आणि मराठे महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना जीन्स आणि टी शर्ट घालण्यास मनाई करणारं परिपत्रक काढलंय. यावर प्रताप सरनाईक यांनी कारवाईची मागणी केली. महाविद्यालयानं जो तालिबानी फतवा काढलाय तो मागे घ्यावा असं निवेदन प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिलं. तसंच पालकांनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा कॉलेजच्या भूमिकेला विरोध केलेला आहे. दरम्यान याच कॉलेजनं हिजाब आणि बुरख्या विरोधात सुद्धा फतवा काढला होता. हिजाबला बंदी एका बाजूला आहे आणि त्या हिजाबला बंदी होते म्हणून एका बाजूला जीन्स टी शर्ट आणि जर जी जॅकेटला तुम्ही परवानगी नाकारत असाल आणि महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तर ते योग्य नाही. अध्यक्ष महोदय, ह्या देशामध्ये 70-80% तरुण तरुणी ह्या जीन्स टी शर्ट घालतात, जॅकेट घालतात. मला एका गोष्टीची कल्पना नाही अध्यक्ष महोदय, उद्या जर त्याच महाविद्यालयामध्ये स्विमिंग कॉम्पिटिशन असेल तर त्या स्विमिंग कॉम्पिटिशनच्या स्विमिंग सूटला तुम्ही परमिशन नाकारणार आहात का? उद्या जर स्पोर्ट्स डेला टी शर्ट आणि शॉर्ट्स घालणाऱ्या विद्यार्थ्यांना जर क्रीडा प्रकारामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला तुम्ही परवानगी नाकारणार का? अशा प्रकारे जाणीवपूर्वक तालिबानी फतवा काढून विद्यार्थ्यांना जो अधिकार दिलेला आहे लोकशाहीमध्ये त्याच्याशी जर खेळखंडोबा कुठलंही महाविद्यालय करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी या सभागृहाला विनंती करू इच्छितो की मराठे आणि आचार्य महाविद्यालयाने जो तालिबानी फतवा काल काढलेला तो तात्काळ बंद करावा आणि शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका या सभागृहामध्ये मी मांडतोय अध्यक्ष महोदय, आणि तुम्ही तशा प्रकारचे निर्देश द्यावे अशी विनंती करतो.